आपण आता तृतीय श्रेणीचे रंग तयार करत आहे, तर त्यात आपल्याला वापरायचे आहे द्वितीय श्रेणीचे दोन रंग समप्रमाणात एकत्रित करून जे रंग तयार होतात त्याला तृतीय श्रेणीचे रंग असे म्हणतात. ना सांगते आहे की द्वितीय श्रेणीचे दोन रंग समप्रमाणात एकत्रित करून जे रंग तयार होतात त्यांना तृतीय श्रेणीचे रंग असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपल्याला तृतीय श्रेणीचे रंग तयार करायचे आहेत. तर बघा, तृतीय श्रेणीचे रंग उदासीन असतात, तसे ते मंद व मातकट देखील असतात. तृतीय श्रेणीच्या रंगाची प्राथमिक श्रेणीच्या रंगावरून तयार करून घ्यायचं असते. तर कधी कधी प्रथम श्रेणीच्या व द्वितीय श्रेणीच्या रंगाचे प्रमाण कमी अधिक झाल्यास त्यांच्या रंगछटा बदललेल्या आढळतात. तृतीय श्रेणीचे रंग तीन आहेत आणि ते अशा प्रकारे आहेत की द्वितीय प्लस द्वितीय तर तृतीय श्रेणीचा रंग तयार होतो. हिरवा प्लस जांभळा आपण घेतला तर निळसर करडा रंग तयार होतो किंवा राखाडी निळा असं त्याला म्हणतात. जांभळा प्लस नारंगी आपण घेतलं तर लालसर करडा किंवा राखाडी लाल रंग तयार होत असतो. नारंगी प्लस हिरवा तर पिवळसर करडा किंवा राखाडी पिवळा रंग तयार होत असतो. अशा प्रकारे तृतीय श्रेणीचे रंग आपल्याला तयार करायचे आहेत आणि ते सहाही रंग आपल्याला डिझाईनमध्ये भरून घ्यायचे आहेत. तर तृतीय श्रेणीच्या रंगाचं आपल्याला पूर्ण डिझाईन तयार करून घ्यायची आहे आणि ते आपल्याला प्रात्यक्षिक करून घ्यायचं आहे. तर बघा, हा जांभळा रंग याने तयार करून घेतलेला आहे. तर लाल आणि निळा रंग वापरून जांभळा रंग तयार करून घेतलेला आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवत आहे आणि त्या आपल्या रंगचक्रामध्ये लावून घेत आहे. रंग प्रात्यक्षिक करताना विद्यार्थिनी रंग तयार करताना विद्यार्थिनी आहेत आणि हेच रंग तयार करून ते आपल्या रंगचक्रामध्ये लावून घेत आहे. तृतीय श्रेणीचे रंग तयार होत आहे. तृतीय श्रेणीचं रंगाचं आपण रंगचक्र तयार करून घेत आहे. तर आपण तृतीय श्रेणीच्या रंगामध्ये नारंगी रंग तयार केलेला आहे आणि नारंगी प्लस हिरवा तर पिवळसर करडा रंग तयार झालेला आहे आणि हा पिवळसर करडा रंग याने विद्यार्थ्यांनी करून घेतलेला आहे तयार आणि हे आपल्या रंगचक्रामध्ये लावताना प्रात्यक्षिक करताना मी विद्यार्थ्यांना दाखवत आहे. तर इथे रंग तयार करत आहे विद्यार्थिनी रंग तयार करताना इथं प्रात्यक्षिक आणि हे रंगचक्रावर त्या लावून घेत आहे. लाल जांभळा रंग तयार करण्यासाठी यांनी निळा अजून लाल रंग घेतलेला आहे आणि जांभळा रंग तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे निळसर करडा रंग तयार करायचा आहे. तर निळसर करडा रंग तयार करत आहे ही विद्यार्थिनी प्रात्यक्षिक. तर त्यासाठी हिरवा आणि जांभळा रंग आधीच तयार करून घेतलेला होता. तर हिरवा प्लस जांभळा त्यापासून आपला निळसर करडा किंवा राखाडी निळा रंग तयार होत आहे आणि या मुलींनी प्रात्यक्षिकमध्ये स्वतः रंग तयार करून घेतलेला आहे आणि आता आपल्या रंगचक्रावर हे लावून घेत आहे. तृतीय श्रेणीचा रंग तर बघा, नारंगी रंग तयार करत आहे. नारंगी रंग तयार करण्याचं हे प्रात्यक्षिक आहे. तर हिने लाल अजून पिवळा रंग घेतलेला आहे आणि नारंगी तयार रंग करून घेतलेला आहे. तृतीय श्रेणीच्या रंगांमध्ये यांचा वापर करायचा आहे. जांभळा रंगाचं रंग तयार करताना प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवत आहे. तर लाल रंग घेतलेला आहे समप्रमाणात निळा रंग घेतलेला आहे आणि त्यापासून जांभळा रंग तयार करून घेत आहे आणि आधीच तिने नारंगी रंग तयार करून घेतलेला आहे आणि हे दोन्ही रंग मिक्स करून आपल्याला दोन्ही रंग आपल्याला आता मिक्स करायचे आहे. दोन्ही रंग आपण बनवून घेतलेले आहेत आणि हे रंग आपण मिक्स करून लालसर करडा रंग तयार करायचा आहे आणि तो आपल्या रंगाचक्रामध्ये लावून घ्यायचा आहे. अशाप्रमाणे हे तो रंग तयार करताना मी प्रात्यक्षिक दाखवत आहे. विद्यार्थ्यांनी रंग तयार करत आहे.
तर बघा हे लालसर करडा रंग ह्या विद्यार्थिनी करून घेतलेला आहे, त्याचंच मी प्रात्यक्षिक दाखवत आहे. आणि हा रंग बरोबर तयार झाले की नाही म्हणून इथे रफ याच्यावर लावून बघत आहे. तर बघा हे रफ याच्यावर लावून बघत आहे आणि रंग आलेला आहे. तर राखडी रंग असंही त्याला म्हणतो. आणि आपण ह्या आता रंगचक्रावर ह्या मुली लावून घेत आहे. तर लालसर करडा रंग तयार केलेला आहे, त्यालाच आपण राखडी लाल रंग असंही म्हणतो. आणि हे आपल्या रंगचक्रांच्या याच्यावर यांनी. तर अशा प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक करून घेत आहे, रंग सगळ्यांनी एकत्र तयार करून घेतलेलं आहे आणि आपल्या रंगचक्रामध्ये लावून घेत आहे. इथे काढलेलं ते रंगचक्र आहे, ते त्या रंगचक्रामध्ये त्याचा वापर करून त्यांनी हे रंगचक्र तयार करून घेतलेलं आहे. तृतीय श्रेणीचे रंगांचा हा रंगचक्र तयार करून घेतलेला आहे. आणि हे बघा अशा प्रकारे इथे दिसून येत आहे. तर इतरही विद्यार्थी करत आहे. इथे आम्ही आता तृतीय श्रेणीचे रंगांचं तयार केलेलं आहे आणि ते आमचं प्रात्यक्षिक पूर्ण झालेलं आहे. तर तृतीय श्रेणीचे रंग तयार करताना ह्या विद्यार्थिनी आणि संपूर्ण प्रात्यक्षिक त्यांनी करून घेतलेलं आहे. इथेच त्यांचं तृतीय श्रेणीच्या रंगाचं प्रात्यक्षिक पूर्ण होत आहे. धन्यवाद.